नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. राष्ट्रीय प्रतिभा गौरव पुरस्कार 2023. रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज यांना राष्ट्रीय प्रतिभा गौरव पुरस्कार 2024 यासाठी निवड झाली आहे. महाराष्ट्रभरात सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेले मीडिया चॅरिटेबल फाउंडेशन व जनसेवक सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय प्रतिभा गौरव पुरस्कार 2024 या पुरस्काराची घोषणा करताना करण्यात आली आहे. त्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कारांना आम्ही निवड करतो. जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर सामाजिक, शैक्षणिक इत्यादी क्षेत्राच्या यशाच्या शिखरावर असलेल्या आणि समाजाशी नाळ कायम ठेवत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या, तसेच समाजासाठी नेहमीच अग्रेसर राहून जनसेवेसाठी करत असलेल्या महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये आपण मोठी भूमिका बजावली. आपल्या या कर्तव्यपूर्तीच्या कार्याचा आढावा आमच्या संस्थेने घेतला असून आपणास त्यातून प्रेरणा मिळावी याकरिता संस्था आपल्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करीत आहे. आपले हे कार्य अतुलनीय आहे. या पुरस्काराने आपणास प्रेरणा व प्रोत्साहन मिळणारच आहे, शिवाय आपला आदर्श इतरांनाही प्रेरणा देणार असणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय प्रतिभा गौरव पुरस्कार 2024 यासाठी निवड जिल्हा उपाध्यक्ष रुग्ण हक्क संरक्षण समितीचे सामाजिक क्षेत्रात शेख सरफराज यांना पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांना अनेक स्तरातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. दिनांक 30 जून 2024 रोजी रविवारी दुपारी 1 वाजता विसावा हॉटेल सभागृह कन्या प्रशालासमोर स्टेशन रोड परभणी या ठिकाणी या पुरस्काराचे वितरण होणार आहे. आणि याच पुरस्कार सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार कार्यक्रमसुद्धा होणार आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर कामिनी पाटील, संयोजक मोईन खान, संयोजक महमूद खान यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.